नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 6वी सामान्य विज्ञान अंतर्गत पर्यावरण प्रदूषण या संदर्भामध्ये आपण इयत्ता 5वी पाठ क्रमांक 11 याच्याशी संलग्न इयत्ता 6वीचा कृतीपत्रक क्रमांक 7 आपण आज पाहत आहोत. आज आपल्याला पर्यावरणाच्या संदर्भामध्ये काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी उपलब्ध आहेत ज्याच्यामध्ये झाडे, पशु, पक्षी, नदी, नाले, डोंगर, पर्वत, वारा, भूमी, पाणी या सर्व गोष्टी म्हणजेच पर्यावरण हे आपण अभ्यासलेले आहे. पर्यावरण म्हणजे आपल्या आसपासच्या वातावरणात असणारे सजीव, जीव, हवा, पाणी, अन्न आणि सूर्यप्रकाश या बाबी होय. हे जीवसृष्टीचे कार्य करण्यासाठी सर्व प्राणीमात्रा आणि वनस्पतींच्या गरजांवर या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. म्हणजेच जीवसृष्टीचे कार्य करण्यासाठी सर्व प्राणीमात्र आणि वनस्पती यांच्या गरजांवर या आधारित सगळ्या बाबी आहेत. पर्यावरणात इतर जिवंत प्राण्यांचा देखील समावेश होतो, तसेच तापमान, हवा, पाऊस यांचा देखील समावेश होतो. तेव्हा या सर्वांची काळजी घेणं हे आणि त्याचं काटकसरीने वापर करणं हे आपल्या सगळ्यांचं सामाजिक कर्तव्य म्हणायला हवं. खालील चित्राचं निरीक्षण तुम्ही जर केलं तर तुमच्या लक्षात येईल की आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी उपलब्ध आहेत जसे की झाडे, पशु, पक्षी, नदी, नाले, डोंगर, पर्वत, वारा, भूमी, पाणी या सर्व गोष्टी म्हणजेच पर्यावरण हे आपल्याला माहिती आहे. परंतु आपण या संसाधनांचा काटकसरीने वापर केला नाही तर काटकसरीने वापर केला नाही किंवा विचारपूर्वक वापर केला नाही तर परिसर सगळा प्रदूषित होईल व त्याचा आपल्या आरोग्यावर विपरीत असा परिणाम होईल. नदीवर कापडं धुणं किंवा भांडी घासणं, गोरेढोरे धुणे, नदीवर शौचास बसणे यामुळे नदीचे पाणी प्रदूषित होते व त्यामुळे व्यक्तीचे आरोग्य धोक्यात आले आहे. आपण जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की पर्यावरण प्रदूषण आणि आपण या बाबतीमध्ये बोलताना जगाची लोकसंख्या सातत्याने वाढत असल्याकारणानं वेगवेगळ्या पद्धतीने घरं बांधली जात आहेत. घरं बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर केला जातो ज्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण जर बघितलं की जल, वायू, ध्वनी व मृदेचं प्रदूषण हे मोठ्या प्रमाणामध्ये होऊन पर्यावरणाची हानी होत आहे. डोंगर पोखरणं झालं किंवा समुद्रकिनारा तसेच नदी पात्रातून वाळूचा उपसा करणं झालं, जमिनीतून दगड माती काढणं झालं, जमिनीतील पाण्याची अतिरेकी उपसा करणं झालं, जमीन मोकळी करण्यासाठी झाडं तोडणं, नदी ओढे, नाले, खाड्या व सकल भागामध्ये भर घालून जमीन तयार करणं म्हणजेच निसर्गाच्या सगळ्या साधनसंपत्तीमध्ये आपण अतिक्रमण करत चाललेलो आहोत. त्यांच्यामध्ये असणारे जे काही नैसर्गिकता आहे त्याच्यामध्ये आपण वेगळीच पद्धतीने कृत्रिम पद्धतीने काही गोष्टी करू लागलेलो आहोत. शेती व इतर उपयोगासाठी आपण जमीन जी आहे तर ती असलेली जमीन आपण शहरीकरणामुळे तिथं वस्त्या उभारायला सुरुवात केलेली आहे. रस्ते उभारणीसाठी त्याचा वापर केला जातो आहे. शेतीसाठी जमीन पडू लागलेली आहे. वनासाठी राखलेली जमीन शेतीसाठी वापरावी लागते. त्यामुळे अनेक प्रकारामध्ये आपल्याला पाहायला मिळते की वृक्षतोड मोठ्या प्रमाणामध्ये व्हायला लागलेली आहे. वनांचा प्रदेश कमी व्हायला लागलेला आहे. घरासाठी लागणारे साहित्य तयार करणाऱ्या घरासाठी लागणारं साहित्य तयार करण्यासाठी ऊर्जेचा वापर करावा लागतो आहे. मातीपासून विटा, चुनखडीपासून सिमेंट, वाळूपासून काच इत्यादी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला बनवण्यासाठी ऊर्जेचा वापर करावा लागतो आहे. ऊर्जा निर्माण करण्यासाठी आपल्याला कोळसा, नैसर्गिक वायू, खनिज तेल यासारखी नैसर्गिक इंधने आणि त्याचबरोबर आपण पाहतो की ही इंधने जर आपण वापरली आणि ती संपली तर ऊर्जा स्रोताच्या बाबतीमध्ये ज्वलनातून आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये वायू प्रदूषण झालेलं दिसून येईल. ऊर्जा स्रोत निसर्गामध्ये निर्माण होण्यासाठी लाखो वर्ष लागतात मित्रांनो. त्यामुळे मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध असलेल्या या प्रदूषण न करणाऱ्या सौर ऊर्जेचा आणि पवन ऊर्जेचा आपल्याला तिथं या ऊर्जा स्रोतासाठी वापर वाढवायला हवा आणि हे जे काही संपुष्टात येणारे जे ऊर्जा स्रोत आहेत त्यांच्यावर आपण काटकसरीने वापर आणि जे काही हे स्रोत जे आहेत की जे संपुष्टात येणार नाही त्याचा आपण अधिक वापर करणं खूप गरजेचं आज झालेलं आहे. पर्यावरणाच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून बोलायचं म्हटलं तर सगळ्याच लोकांच्यामध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी भारत देशामध्ये 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. जंगल वाचवण्यासाठी सुंदरलाल बहुगुणा यांनी तर चिपको आंदोलन केलं होतं.
प्रत्येक झाडाला त्यांनी मिठा मारल्या होत्या आणि त्या झाडांची वृक्षतोड होऊ द्यायची नाही असं सगळ्यांनी ठरवलेलं होतं. या धर्तीवर वृक्षाचं खूप 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 महत्त्व आहे. तुकाराम महाराजांनी त्यामुळं सांगितलेलं आहे, वृक्षवल्ली आमास वैरे वनचरे पक्षी ही सुस्वरे आळवीती. खरोखरच जर आपण जर बघितलं तर वृक्ष आपले सगळे सुरे आहेत, नातलग आहेत, आणि म्हणून आपल्या मित्रातील ते कुटुंबातील सदस्य असल्याकारणे आपण त्यांचं संगोपन करणं गरजेचं आहे. प्रामुख्याने आपण जर बघितलं तर मित्रांनो, आपल्याला या सगळ्या गोष्टींचा अधिकात अधिक विचार करायला हवा. चला आपण सरावांच्या माध्यमातून या प्रश्नांची उत्तरं शोधूया बरं, आणि ती उत्तरं शोधता शोधता लिहिता लिहित आपल्याला पर्यावरणाच्या जागृततेच्या बाबतीमध्ये नक्कीच आपली नैतिकता जी आहे त्याचा विचार आपल्याला या भावी आयुष्यामध्ये करणं अत्यंत उपयुक्त ठरणार आहे किंवा गरजेचं ठरणार आहे. तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या परिसरातील पर्यावरणाचे कोणकोणते घटक तुम्हाला दिसतात त्याची यादी तुम्हाला इथं करायची, ते तुम्हाला लिहायचं आहे. मित्रांनो, हे चित्र तुम्हाला दिसते बघा, या चित्रामध्ये तुम्हाला बघायचं आहे की कोणकोणते प्रदूषण तुम्हाला इथं झालेलं दिसते. प्रदूषणाचे वर आपण बोलता बोलता काही प्रकार बघितलेले आहेत, मग ह्या चित्रावरून आपल्याला इथं कोणकोणतं प्रदूषण होतं आहे ते विविध प्रदूषणं तुम्हाला इथे लिहायची आहेत. आपला परिसर प्रदूषित होऊ नये म्हणून कोणती काळजी घेतली पाहिजे बघा बरं, जर अवेअरनेस आपला काय आहे, आपण कोणती काळजी घ्यायला पाहिजे, घरे बांधण्यासाठी कोणकोणत्या नैसर्गिक साधनांचा वापर केला जातो त्याची आपल्याला इथे लिस्ट करायची आहे. परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी भारतामध्ये कोणकोणते अभियान राबवले जात आहेत याची माहिती आपल्याला इथं संकलित लिहायची आहे. आणि इथे तुम्हाला एक कोष्टक इथे तयार करायचं की ज्याच्यामध्ये प्रदूषण होईल अशा राखण्यामध्ये तुम्हाला अशा पद्धतीची खूण करायची आहे, मग ते व्यवस्थित पद्धतीने वाचा आणि प्रदूषण होणाऱ्या घटकांच्या तिथे ही खूण जी आहे ती तिथे करा. व्यवस्थित पद्धतीने सध्या पूर्ण करायचं आहे. खालील चित्रामध्ये आपल्याला पर्यावरणाची हानी कशी होते ते लिहायचं आहे. चित्राचं नीट निरीक्षण करा आणि पर्यावरणाची हानी कशी होते ते तुम्ही तुमच्या शब्दामध्ये इथे नोंदवा. अधिक अभ्यासासाठी तुम्हाला काही लिंक उपलब्ध आहेतच. यात काही शंका आली तर तुम्ही माझी मदत, तुमच्या पालकांची मदत, तुमच्या मित्रांची मदत जरूर घेऊ शकता. चांगल्या पद्धतीने तुम्ही हा स्वाध्याय समजून लिहा, कारण आपल्या जीवनाशी आवश्यक अशा पद्धतीचे सगळे प्रश्न याच्यामध्ये आपल्याला विचारलेले आहेत. नक्कीच तुम्ही ते प्रामाणिकपणे लिहाल आणि पर्यावरण संतुलनाच्या बाबतीमध्ये, पर्यावरण प्रदूषणाच्या बाबतीमध्ये आणि पर्यावरण रक्षणाच्या बाबतीमध्ये नक्कीच तुम्ही विचार कराल. भेटूया पुढल्या तासाला पुढला विषय घेऊन. हल्दी बे.